नमस्कार मैत्रिणो, मी शीतल कुलकर्णी नारीविश्वच्या वेब पोर्टलवर तुमचे स्वागत करत आहे. आज आपण पुण्यामधल्या बावधन या ठिकाणी होमिओपॅथिकच्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर सुषमा दांदडे यांची आज आपण ओळख करून घेणार आहे. तर नमस्कार सुषमा मॅडम. नमस्कार, मी डॉक्टर सुषमा दांदडे, मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे. गेली 12 वर्ष मी प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते आणि सध्या माझं क्लिनिक पुण्यामध्ये बावधनमध्ये आहे. सुषमा मॅडम, तुम्ही आत्ताच सांगितलं की गेली 12 वर्ष तुम्ही होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतायत. तर कसं असतं की क्युरिओसिटी असते होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा. हा खरंच चांगला प्रश्न आहे. होमिओपॅथी ही एक अल्टरनेटिव्ह मेडिकल सायन्स आहे ते, आणि त्याचा उगम जर्मनीमध्ये झाला आहे. डॉक्टर मास्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ती इन्व्हेंट केली होमिओपॅथी. याचं बेसिक प्रिन्सिपल जे आहे सिमिलिया सिमिलेबस क्युरेंटर, म्हणजे सेम क्युअर सेम. याच्यामध्ये आपण येणाऱ्या पेशंटचे जे काही सिमटम्स असतात ते ड्रग पिक्चरसोबत मॅच करतो, आणि ते जेव्हा मॅच होतात ते मेडिसिन त्या माणसाला दिलं जातं आणि तो क्युअर होतो. म्हणजे ह्या पॅथीमध्ये फक्त एखाद्या आजाराला आपण ट्रीट करत नाही तर पूर्ण माणसाला ट्रीट करतो. वी ट्रीट द होल सिक मॅन. मॅडम, तुम्ही आत्ताच सांगितलं की माणसाच्या डिसीजला आपण ट्रीट न करता त्यांना आपण संपूर्ण ट्रीट करतो, म्हणजे नेमकं काय आहे? मुळात माणसाला आजार होतो म्हणजे काय, त्याचं डोकं दुखतं किंवा पाय दुखतायत, हातपाय दुखतायत, म्हणजे काय तो असं माझं डोकं दुखतंय असं म्हणतो, पण तो स्वतः आजारी पडलेला असतो ना. त्याचं मन कमकुवत झालेलं असतं तेव्हा तो आजारी पडतो असं होमिओपॅथी म्हणते. आणि त्यानुसार मग आपण होमिओपॅथिक मेडिसिन पण असं आहे की ते पोटेंटाईज करून करून त्याला एनर्जी फॉर्ममध्ये केलेलं असतं, आणि ती एनर्जी जो काही व्हायटल फोर्स प्रत्येक माणसामध्ये आहे ज्याच्यामुळे तो जिवंत आहे त्या फोर्सला डायनॅमिक एनर्जी देतं आणि तो माणूस बरा होतो, अशी त्याच्या मागची फिलॉसॉफी आहे. खरं तर होमिओपॅथीमध्ये असं हेडेक थेरापेटिक इंडिकेशन्स पण मेडिसिनचे असतात, पण त्यांनी क्युअर कितपत होईल ते सांगता येत नाही. पण जेव्हा आपण असं मॅच करून फिलॉसॉफिकली असं जे मॅच करतो ड्रग पिक्चर आणि व्होल पिक्चर मॅच झाल्यानंतर जे मेडिसिन दिलं जातं त्यांनी क्युअर होते, हे होमिओपॅथीचं फंडामेंटल आहे. बरेचदा असं होतं की एखादा जण ट्रीटमेंट घेत असतो होमिओपॅथिक ट्रीटमेंट आणि घरात सेम कंप्लेंट दुसऱ्या एखाद्या पर्सनला होतं. जसं पावसाळ्याचे दिवस आहे आणि व्हायरल आहे म्हणून सगळ्यांना असं वाटतं की नाही त्यालाही ताप आला मलाही ताप आला, म्हणून जे होमिओपॅथीचे औषधं आहेत ते त्याला देऊन बघतात ते लोक, आणि मग माझ्याकडे येतात की मॅडम तुम्ही मला दिलेलं औषध मी त्याला देऊन बघितलं पण काही फरक पडला नाही. हेच इंडिव्हिज्युअलायझेशन आहे, म्हणजे तुम्ही आजारी पडलात आणि मी आजारी पडले सेम वेळेला सेम रिझननी, पण तुमची रिॲक्शन त्याला वेगळी असेल, माझी बॉडी वेगळी रिॲक्ट करेल त्याला. हे झालं एक औषध दोघांनी घेणे. आणि बरेचदा असं होतं की आत्ता एक पेशंट माझ्याकडे होती की जी पाईल्ससाठी आली, प्रचंड पेन होतं तिला आणि ऑपरेशन तिला करायचंच होतं, पण त्यापूर्वी होमिओपॅथीने काही होतंय का म्हणून ती माझ्याकडे आली. आणि मी तिला म्हटलं की ओके आपण ट्राय करूयात, आणि 8 दिवसानंतर परत ती फॉलोअपला आली. कसं आहे म्हटल्यानंतर ती म्हटली की हो मॅडम पेन कमी झालं, पण ह्यावेळेला तिची बहीण तिच्यासोबत होती आणि मी तिला विचारलं की अजून काय बरं वाटतंय, तर तेव्हा तिच्या बहिणीने सांगितलं की मॅडम तिला लहानपणापासून अस्थमा आहे आणि तिला इनहेलर घेण्याची सवय आहेच आहे, अजूनही रोज आम्ही दोघी जणी क्लासला जातो तर तिला तेवढ्या स्टेप्स चढल्यानंतर डेली इनहेलर घ्यावं लागत होतं, पण तुमचं मेडिसिन सुरू केल्यापासून 8 दिवसात तिला इनहेलर घ्यावं लागलं नाही. सो हे होमिओपॅथी आहे की पेशंटला पूर्णपणे ते ट्रीट करतं, तुमचा एकच आजार नाही, म्हणजे जो पेशंटला पण तेवढा त्याला सवय झालेली होती त्या आजाराची पण तरी होमिओपॅथीने तो कमी झाला तिचा त्रास. मॅडम, असा समज असतो की होमिओपॅथी ट्रीटमेंट म्हणजे फक्त लहान मुलांसाठीच असते, पण ऍक्च्युली ट्रीटमेंट हे कोणाकोणासाठी असते आणि कुठल्या कुठल्या रोगांवर याच्यासाठी फायदा होऊ शकतो आपल्याला? होमिओपॅथी खरं ही सगळ्यांसाठी आहे, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत आपल्याला त्याचा परिणाम दिसून आलेला आहे. लहान मुलांमध्ये म्हणायला गेलं तर अगदी म्हणजे एका दिवसाच्या बाळाला सुद्धा आपण होमिओपॅथी देतो, मग त्याच्यामध्ये पुढचे डिझीज म्हटले तर मुलांचं माइलस्टोन्स डिले होतात किंवा त्यांचं दात येण्यामध्ये त्यांना त्रास होतो बऱ्याच मुलांना, तर त्यावेळेस चिडचिड करतात किंवा लूज मोशन्स होणे इतर सगळे त्रास होतात, त्यासाठी होमिओपॅथी बेस्ट आहे. त्यानंतर बाळ मोठं होत जातं, काही काही मुलांचं बोलणं थोडं डिलेड होतं, आणि मग ह्याच्यामध्येच आपल्याला बऱ्याचशा डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आपण म्हणतो, म्हणजे 1-3 वर्षाचं बाळ झालं की त्यानंतर संमग्नता काही काही मुलांमध्ये लक्षात येते डिझीजेस हे, तर त्याच्यासाठी होमिओपॅथी फार चांगली आहे.
की म्हणजे मुलं आय कॉन्टॅक्ट देत नाहीत किंवा त्यांचं इकडे समाजाकडे लक्ष नसतं तेवढं, ते स्वतःतच मग्न असतात, असे बऱ्याच केसेस मी बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये होमिओपॅथी खूप चांगलं ऍक्ट करतं. इतर आजारांमध्ये अस्थमा एक मेन लहान मुलांमध्ये दिसतो की ज्याच्यासाठी फार हैराण होऊन गेलेले असतात पॅरेंट्स पण आणि मुलं पण. तर अस्थमामध्ये होमिओपॅथी खूप चांगली ॲक्ट करते. बऱ्याच पेशंट्सला त्यांचे इनहेलर सुटलेले आहेत आणि त्या मुलांचं सर्दी खोकला होण्याचं जे फ्रिक्वेन्सी आहे ती सुद्धा कमी झालेली आहे. म्हणजे जे मुलं अगदी दह्याला त्यांनी टच सुद्धा केलेलं नव्हतं ते पॅरेंट्स मला सांगतात की मॅडम आमच्या मुलांनी दही पण खाल्लं आणि तो पावसात पण खेळला, असं जेव्हा सांगतात ना आई वडील तर त्यापेक्षा दुसरा आनंद नाही खरं असतो. तर असं खरं फार म्हणजे मिरॅक्युलस रिझल्ट होमिओपॅथीमध्ये दिसतात. आजकालच्या वाढत्या पोल्युशन आणि बदलत्या आहाराच्या पद्धतींमुळे ॲलर्जी कंडिशन्स पण फार दिसायला लागल्यात पेशंट्समध्ये. त्याच्यामध्ये स्किन ॲलर्जीज आहेत किंवा ॲलर्जिक कोरायचं म्हणजे सर्दी आपण म्हणतो वारंवार सर्दी होणे, त्यातच अस्थमॅटिक कंडिशन्स, असे फार पेशंट्स दिसतात आणि त्याच्यामध्ये होमिओपॅथी खूप चांगलं ॲक्ट करू शकते. म्हणजे आत्ताचा माझा एक पेशंट होता अस्थमा, त्याला ॲलर्जिक होता, तर ते आई वडील सुद्धा एवढे हैराण होऊन गेले होते की रात्रभर ते झोप नाही आहे त्या मुलाला, त्यामुळे त्याची शाळा सुद्धा कंटिन्यू होऊ शकत नाही आहे. ते इनहेलर घेऊन पण त्याला तितका फरक पडत नव्हता. ते लोक आले होमिओपॅथीमध्ये आणि त्यांना खूप छान रिझल्ट मिळाला. म्हणजे अगदी एका महिन्यात त्याचं पूर्ण त्याचं इनहेलर पण बंद झाले आणि ते आई वडील जे खुश होते ना आणि तो बाळ पण जितका मोकळा मी बघितला तर फार म्हणजे फार आनंद देणारी ही गोष्ट आहे. तसेच ॲलर्जिक कंडिशन्स ह्या मोठ्या लोकांमध्ये पण फार जास्त दिसतात. म्हणजे माझ्याकडे आत्ता एक केस होती की MPSCची तयारी करणारा मुलगा, अगदी म्हणजे फार हुशार मुलगा, आणि त्याचं एका एक्झाममध्ये झालंय ते काहीतरी त्यांचं असतं बेसिक मेन्स क्लिअर झालंय आणि पुढची एक्झाम द्यायची आहे, पण तो अभ्यास करू शकत नव्हता फक्त त्याच्या ॲलर्जिक सर्दीमुळे. त्यांनी अगदी स्टडी सर्कलला जाणं सुद्धा सोडलं होतं. तो जेव्हा माझ्याकडे आला तर म्हटलं मॅडम मी आतापर्यंत 40 डॉक्टरांकडे जाऊन आलो आहे तर तुमच्याकडनं काही होईल का? तर त्यालाही मी सेम म्हटलं की आपण प्रयत्न करू. आणि त्याला औषध दिल्यानंतर त्याचा मला एक घरी गेल्यानंतर फोन आला म्हणे मॅडम येतानाच माझ्या शिंका बंद झाल्या. आणि त्यानंतर त्याने एखाद दोन फॉलोअप केला असेल त्याला औषध घेण्याची सुद्धा गरज पडली नाही आणि त्याचा एवढा छान रिझल्ट होमिओपॅथीने त्यावेळेस मिळाला. म्हणजे जेव्हा परफेक्ट मेडिसिन परफेक्ट पोटेन्सीने त्या माणसाला मिळतं ना तेव्हा डिझीज इतक्या फास्ट क्युअर होऊ शकतो. मॅडम तुम्ही आत्ता ॲलर्जिक डिसीजबद्दल लहान मुलांच्या सांगितलं तर लहान मुलांमध्ये बरेच असे आजार असतात की त्याबद्दल पण आम्हाला थोडी माहिती करून घ्यायला. हो, बऱ्याच आजारांमध्ये आहे होमिओपॅथी खूप चांगलं ॲक्ट करतं. ज्याच्यामध्ये ना बिहेवियरल प्रॉब्लेम्स मी म्हणेल की म्हणजे मुलांमध्ये बऱ्याच गोष्टी आईवडिलांना प्रश्न पडलेले असतात की अरे याला कसं हँडल करू मी. म्हणजे शाळेत जातो अभ्यासही करतो पण तिथे पेपरमध्ये काही लिहत नाही किंवा शिक्षकही म्हणतात की नाही हा हुशार आहे पण तो दाखवत नाही. तर ह्या अशा केसेसमध्ये होमिओपॅथी खूप चांगलं मदत करू शकतं त्या बाळाला ओपन अप करण्यासाठी. बऱ्याच मुलांमध्ये असते की भूक न लागणे, शाळेत जातो डबा घेऊन जातो आवडता आईच्या हातचं सगळं पण तो खाणार नाही तो डबा आणि मग आईला सगळ्यात जास्त पेनफुल ही गोष्ट असते की अरे तो जेवतच नाही, मी त्याच्या इतकं मागे लागते, त्याला इथे नेऊन भरवते तिथे नेऊन भरवते पण तरी तो जेवत नाही. अशी एक केस माझ्याकडे होती. तो एक 6-7 वर्षाचा मुलगा असेल आणि आईचं म्हणणं होतं की 2 दिवस मी त्याला जेवायला नाही दिलं तरी तो तसा राहू शकतो आणि पूर्णपणे त्याच्या मागे लागायला लागतं की अरे बाबा खा म्हणून. त्याला आला तो आपल्याकडे आणि ट्रीटमेंट केली त्याची. नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा त्याची आई आली तर तिने अगदी म्हणजे की धन्यवाद डॉक्टर असं तिचं जे होतं ना मला सोडवलं म्हणे तुम्ही याच्यातनं आणि तो व्यवस्थित तो मागतो, तो दूध घेत नव्हता तो सतावून आता घेतोय आणि मग त्याची न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट सगळी व्हायला लागली. मॅडम तुम्ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे की एका व्यक्तीला ॲलर्जिक सर्दी होती तर ॲलर्जिक सर्दी तुम्ही खूप छान पद्धतीने बरी केली पण नेमकी उपचार पद्धती कशी असते? आपल्याकडे ना माणूस जेव्हा एंटर होतो क्लिनिकमध्ये तेव्हापासून आपण त्याला ऑब्झर्व करत असतो की तो त्या डिझीज सोबत कसा बिहेव करतोय, कसा वागतोय तो त्याला. म्हणजे एखाद्याला सर्दी झाली असेल तर तो रुमाल लावून चुपचाप बसेल एका ठिकाणी, एखादा रेसलेस होईल इकडे तिकडे फिरेल असं. तर ती जी व्यक्ती आली अतिशय त्रासलेली होती पण फार हुशार आणि काहीतरी करण्याची इच्छा आणि सगळीच हिस्ट्री आपण त्याच्यामध्ये घेत असतो की फक्त तेवढंच नाही की आत्ता तो डिझीजसोबत कसा वागतोय पण हा डिझीज झाला त्याला तेव्हापासनं तो कुठल्या वातावरणात आहे. वातावरण म्हणजे आजूबाजूचं नाही तर घरातल्या व्यक्ती किंवा ज्या ज्या सिच्युएशन्स त्याला ज्या ज्या फेस करायला लागतात
त्याचं काही त्याला टेन्शन होतं का किंवा त्याचं स्ट्रेसने काय परिणाम त्याच्यावरती केलाय, हा सगळा म्हणजे ह्यामध्ये मुळात पेशंटला वेळ द्यावा लागतो, त्याला समजून घ्यावं लागतं. आणि जेव्हा परफेक्ट पेशंट आपल्याला समजतो ना आणि करेक्ट मेडिसिन दिलं जातं तेव्हाच हा रिझल्ट आपल्याला दिसून येतो. मॅडम खूपच छान होमिओपॅथीचा रिझल्ट आहे जे अलर्जिकसाठी झाल्या. आणि आपण आता बेसिक बघतोय लहान मुलांच्या मध्ये की मुलं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. आणि दुसरा बेसिक प्रश्न आई वडिलांचा जो असतो जो म्हणजे खाणे, डबा कितीही आपण छान करून दिला तरी मुलं फिनिश करत नाही, तर त्यासाठी होमिओपॅथीचा काही आपल्याला मदत होऊ शकते का? येस ॲब्सोल्युटली. होमिओपॅथी कॉन्सन्ट्रेशनसाठी तर मी म्हणते तसं आहेच येते की म्हणजे पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याला आपण ऑब्झर्व करतो की हा कसल्या वातावरणात आहे. म्हणजे एखादा पेशंट येतो एक होत्या की हिचं ना जरा लक्ष लागत नाही अभ्यासामध्ये, आणि त्या मुलीला जेव्हा मी विचारलं की बेटा तुझं नाव काय किंवा सांग थोडंसं तुझ्याबद्दल, ती सतत तिच्या आईकडे बघत होती. म्हणजे कसं असतं ना आपणही वाढवताना मुलांना काहीतरी चुका होतात किंवा परिस्थिती तशी असते तर मुलांना थोडं कधी कधी दाबून ठेवलं जातं, त्यांना नेहमी नेहमी चुपरे म्हटलं जातं, त्यांच्यातली एनर्जी ती बाहेर पडत नाही आणि याचे मग कुठेतरी शरीरावरती परिणाम दिसतात. सो असंच ते कॉन्सन्ट्रेशनचं आहे. अशाच पद्धतीने पेशंटला वेळ देऊन त्याला समजून घेऊन त्याच्या रिॲक्शन्स किंवा तो काय करतो मग अभ्यास नाही करत तर काय करतो. प्रत्येकच पेशंट ज्याचं कॉन्सन्ट्रेशन नाही आहे तो अभ्यास नाही करायचा म्हणजे टीव्हीज बघेल असं नाही, एखादा शांत बसेल, एखादा सतत खेळायला त्याला मित्रच हवे असतात, असं सगळे फॅक्टर आम्हाला स्टडी करावे लागतात आणि त्यानंतर तो नक्कीच तो बरा होतो. मॅडम आता लहान मुलांच्या बद्दल आपण खूपच छान माहिती दिली, तर अजून एक बेसिक प्रश्न म्हणजे की स्त्रियांमधले जे आजार असतात त्यावर होमिओपॅथीचा काय उपयोग होऊ शकतो? स्त्रियांनी तर मी म्हणेल की होमिओपॅथीच घेतलं पाहिजे, कारण मेनली तर आत्ता दिसणारे PCOD आणि हार्मोनल प्रॉब्लेम्स जे आहेत ते, इवन इन्फर्टिलिटीच्या केसेस पण त्यामुळे खूप जास्त आत्ता दिसायला लागल्या हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे, आणि याच्यावरती होमिओपॅथीच एकमेव हेल्प करू शकते. कारण आजकाल असं झालंय ना स्त्रियांना करिअर आणि घर दोन्ही गोष्टी सांभाळताना फार त्यांची तारांबळ होते आणि हा स्ट्रेस ना कुठेतरी चेंजेस करून जातो बॉडीमध्ये, आणि हाच सगळा अभ्यास मग होमिओपॅथीमध्ये केला जातो की तुमचं कसं व्यक्तिमत्व आहे, कसं तुम्ही त्या परिस्थितीला डील करताय, आणि मग त्यात येणाऱ्या सगळ्या भावनांचा पण विचार केला जातो की काय आहे, म्हणजे इरिटॅबिलिटी आहे. आता बऱ्याच गोष्टी होतात की नाही स्त्रिया नाही एक्सप्रेस करत तेवढं, इरिटॅबिलिटी असते दाबली जाते, किंवा काही काही स्त्रिया खूप ॲम्बिशियस असतात त्या ते करू शकत नाही, ते पण दुःख आजकाल बरंच मला दिसतं आणि त्याने पण खूप केसेस क्लिअर झालेल्या आहेत. सो अशाच प्रकारे परत डीपली अभ्यास आणि पेशंटसोबत रॅपो, त्यांना समजून घेणे आणि क्युअर तिथपर्यंत पोहोचतो आपण. त्यात मग आता तरुण मुलींमध्ये असं दिसतंय की पाळी बरीच डिले होते आणि ह्याच्यामध्ये इतर पण त्यांची ट्रीटमेंट झालेली असते पण त्या गोष्टींमध्ये रिपिटेशन्स होतात, तर त्याच्यामध्ये होमिओपॅथी खूप छान. म्हणजे आता माझ्याकडे बऱ्याच केसेस झालेल्या आहे की ज्याच्यामध्ये त्यांना डिलेड की नाही, एक वर्ष झाले पाळी आली नाही किंवा 6 महिने झाले पाळी आली नाही, अशा ह्याच्यामध्ये अगदी 2-2, 3-3 महिन्यामध्ये कंटिन्यू ट्रीटमेंट ठेवून त्या केसेस क्लिअर झालेल्या आहेत. तर इव्हन नंतर पण त्यांची रेग्युलर आणि इतरसुद्धा प्रॉब्लेम्स त्यांचे गेलेले आहेत. हे यंग लेडीजमध्ये झालं. नंतर आफ्टर डिलिव्हरीज पण बरेचसे प्रॉब्लेम्स दिसून येतात की ज्याच्यामध्ये होमिओपॅथी खूप चांगली ॲक्ट करते. ॲट द टाइम ऑफ मेनोपॉज पण चिडचिड होणे किंवा हॉट फ्लशेस, म्हणजे थोडंसं काय म्हणजे हार्मोनल प्रॉब्लेम्समुळे हे होतं, ह्या गोष्टींकडे लक्षच दिलं जात नाही खरं तर, जनरल म्हणून सोडलं जातं, पण त्यांनी त्या लेडीला होणारा त्रास होमिओपॅथी कमी करू शकते. तर तशा पण बऱ्याच केसेस आपल्याकडे ट्रीट झालेल्या आहेत. माझ्याकडे एक केस होती आता मध्यंतरी की त्या लेडीला इरिटेबल ब्लॅडर असं डायग्नोस केलेलं होतं ऍक्च्युली, आणि त्याच्यावरती काही विशेष परिणाम होत नव्हता इतर पॅथींची ट्रीटमेंट घेऊन. म्हणजे तिला तिचं कामसुद्धा करता येत नव्हतं, सारखं तिला बाथरूमला जायला लागायचं, म्हणजे एक 15 मिनिटसुद्धा ती तिचं काम दिवसातनं करू शकत नव्हती, एवढी त्रासलेली ती होती. आणि आपल्याकडे आल्या त्या आणि त्यानंतर मग सेम हिस्ट्री वगैरे घेऊन सगळा विचार करून त्यांना मेडिसिन दिलं आणि मग हळूहळू त्यांची ती फ्रिक्वेन्सी कमी होत गेली. एक साधारणतः 1-3 महिन्यामध्ये त्यांचा तो त्रास बराच कमी झाला, त्यासोबत त्यांना फायब्रॉइड पण होतं आणि ते पण त्यांची साईज कमी झाली नंतर फायब्रॉइडची पण. तसंच अजून एक केस माझ्याकडे होती, ही आवर्जून मला सांगायला लागेल की ज्यानंतर मला पण असं वाटलं की अरे म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत होमिओपॅथी पोहोचावी की एवढा चांगला रिझल्ट देऊ शकते. एक प्रेग्नंट लेडी होती, म्हणजे 6 मंथमध्ये, म्हणजे त्या काही माझ्या पेशंट नव्हत्या, पण 6व्या महिन्यामध्ये त्यांना अचानक ॲबडोमिनल पेन व्हायला लागलं
आणि मग त्यांचे भाऊ आणि वहिनी होमिओपॅथ शोधून आले माझ्याकडे की मॅडम असं आहे, एक 5 दिवस झाले तिला सतत पेन आहे, रिझन विचारलं तर गॉल ब्लॅडर स्टोन डायग्नोज झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यामध्ये असं आहे की पेन किलर्स देऊ शकत नाही त्यांना किंवा प्रेग्नन्सीमुळे सगळेच प्रॉब्लेम्स आले, तर ते पेन जर कंटिन्यू राहिलं तर ऑपरेशन आणि अबॉर्शन ह्या दोन्ही गोष्टी होणार होत्या. तर मला फार वाटलं की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग सगळं मी त्यांच्याशी बोलून आणि त्यांना दिलं मेडिसिन, तर त्या लेडीचं पेन हळूहळू, म्हणजे त्यांच्याशी मी सतत टचमध्ये होती, सकाळी तिने औषध घेतलं 12 वाजता आणि संध्याकाळी त्यांनी मला कॉल केला त्यांच्या मिस्टरांनी की म्हणे मॅडम हळूहळू तिचं पेन कमी होत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यांनी मला सांगितलं की पेन तिचं रात्री 3 थांबलं आणि ती शांत सकाळी 7 वाजतापर्यंत झोपली, 7 उठली आता. आणि परत मी फॉलोअप केला, दिवसभर त्या त्यांचं व्यवस्थित काम करतायत. अशासारखं नंतर त्यांचं पेन गेलं. आफ्टर 2 मंथ्स त्यांनी परत सोनोग्राफी केली, त्यावेळेला गॉलस्टोनची साईज जवळपास अर्धी झालेली होती. पेन तर नव्हतंच त्या लेडीला, प्रेग्नन्सी सगळी पुढे त्यांची चालली. आफ्टर डिलिव्हरी मी त्यांना सांगितलं होतं की डिलिव्हरी नंतर एक आपण 15-20 दिवसाचा गॅप घेऊयात, नंतर परत ट्रीटमेंट सुरू करू आणि जे आहे ते रेग्युलर औषध फक्त सुरू ठेवा, पण त्यापूर्वी आपण एक सोनोग्राफी करूयात. तर आफ्टर डिलिव्हरी परत जेव्हा सोनोग्राफी केली त्यावेळेला असं लक्षात आलं की गॉलस्टोन पूर्ण गेलेला होता त्यांचा. सो अशा याच्यामध्ये फार छान वाटतं की म्हणजे त्या आईला एकतर बाळापासून त्या वंचित झाल्या असत्या ते, आणि ते नवीन जीव जो येणार होता तो पण येऊ शकला म्हणजे परत ना ह्या जगामध्ये. सो अशा गॉलस्टोनमध्ये तर हेच नाही, अजूनही बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट आहे. काही सर्जिकल केसेसमध्ये पण खूप छान रिझल्ट मिळाले. पायनॅडल सायनस हा एक प्रकार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं. एक माझ्याकडे पेशंट होते, जेव्हा ते आले तर ते बसण्याच्या सुद्धा कंडिशनमध्ये नव्हते, कारण एवढं पेन कमरेच्या खाली एक असं बॉईलसारखं होतं, फोडासारखं होतं, आणि त्यात इन्फेक्शन होतं. मग त्याला प्रचंड त्यांना डिस्चार्ज होता त्याच्यातनं सतत, म्हणजे ते ड्रेसेस ओले होणार वगैरे अशी कंडिशन होती. त्यांना म्हटलं बसा आपण प्रयत्न करून बघू, कारण त्यांना ॲलोपॅथीमध्ये तर त्यांना सांगितलं होतं की याच्यावरती सर्जरी हाच उपाय आहे, पण त्या पेशंटला करायची नव्हती सर्जरी व्हॉट एव्हर रिझन असेल त्यांचं. तर त्यांना म्हटलं आपण प्रयत्न करून बघू आणि सगळं बघून त्यांना मेडिसिन दिलं. एक 3-4 दिवशी त्यांनी मला मेसेज केला की मॅडम आता डिस्चार्ज कमी झाला आहे. त्यानंतर परत त्यांनी 8 दिवसांनी सांगितलं की आता त्याच्यावरती खपली आली आहे पण मला थोडंसं पेन आहे. सो असं करत करत ते म्हणजे शेवटी ते 1 महिन्यानंतर तो पेशंट जॉगिंगसुद्धा करत होता, सगळं त्याचं रुटीन वर्क सुरू झालेलं होतं आणि ते फायनली क्युअर झालं. सो अशा केसेसमध्ये पण होमिओपॅथी खूप छान ॲक्ट करते. तसं आपण या व्हिडिओद्वारे होमिओपॅथी ट्रीटमेंट याबद्दलची संपूर्ण माहिती मॅडमकडनं घेतलेलीच आहे. आणि जर आपले काही याविषयी जर अधिक प्रश्न असतील तर आपल्या नारीविश्वच्या वेबपोर्टलवर संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, मेल आयडी आहे. आणि जर तुम्हाला काही त्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही जरूर त्यांना कॉल करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये त्यांना आपल्या आजाराविषयी सांगून त्यांच्याकडनं सल्ला घेऊ शकता. याबद्दल तुम्ही माहिती खूप छान सांगितली मॅडम, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, मला नारीविश्वच्या पोर्टलवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि अभिनंदन तुमचं की हा स्त्रियांसाठी जो तुम्ही उपक्रम राबवताय तो खरंच म्हणजे अभिनंदन करण्यासारखाच आहे. आणि ह्याद्वारे होमिओपॅथी जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोचवता आली त्याचा खरं जास्त आनंद होतो. इतर प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की त्यांना म्हणजे कुठेही असाल, तुम्ही पुण्यात नाही पण बाहेर आहात, तर तुम्ही कधीही मला माझ्या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करून ठरवू शकतो हाऊ टू ट्रीट इट. डिजिटल कम्युनिकेशनमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. सो बाहेरगावच्या पेशंट्सला, म्हणजे आपले बरेच पेशंट आहेत बाहेरगावचे ज्यांच्याशी आपण फोनवर, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंग म्हणा, स्काईप म्हणा, असं बोलून त्यांना आपण ट्रीटमेंट दिली आहे आणि ते बरेच समाधानी आहेत ते लोक. सो अशा पद्धतीने कुणाला काही क्वेरीज असतील, ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते लोक कॉन्टॅक्ट करू शकतात. मोबाईल नंबर माझा दिलेला आहे आणि प्लस आपली एक साईट पण आहे www.homeohopes.com, त्याच्यावरती पण तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन डायरेक्टली येऊ शकता क्लिनिकला. ओके, धन्यवाद.